मित्रांनो, मी आहे संदीप आघाव आणि आज आहे आपल्या 45 दिवसाच्या चॅलेंजचा 17वा दिवस. तर 17 दिवशी आपण काय काम करणार आहे तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता ही भांडे वगैरे इथं असं. आज आपण उद्या आपल्याला जागा वाढायची 18व्या दिवशी. त्यासाठी आपण तयारी करून घेणार आहे, म्हणजे भूस वगैरे पांगवणे, पाणी बिणे काढून भांडे बिंडे भरवणे, किंवा पक्ष्यांना म्हणजे दाटलेले पक्षी इकडे सोडण्यासाठी उपाय सगळं गोष्टी आपण करणार आहे. तर तुम्हाला आपण दाखवणार आहे पूर्ण व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने आपण काम करतो, जागा कशी वाढायची असती, त्यासाठी भूस कसा पांगवलं जातं ह्या गोष्टी. तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, आवडला असला एक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला. सुरू करूया व्हिडिओ. भांडे होते ते आपण ह्या साईडला ठेवून घेणार आहे. कुठं लागणार तुम्ही फक्त एकच कॉलम जागा वाढायची आपल्याला. तू सध्या कोण आहे? तांदळा तुझे तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने पांगवतो. तांदळा तुझे दाखवतो कशा पद्धतीने. एका कॉलम मध्ये 4 गुणे वापरतो आपण. एक गुणी 20, 22, 23 किलोची गुणी तुसाची. आपण याच्या साह्याने तोडून घेणार आहे. हा पाना असतो त्याचा उपयोग मी तुम्हाला पुढे सांगेन. त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. 45 दिवसाच्या चॅलेंज पर्यंत कशाचा उपयोग होतो, काय काय साठी वापरतात, हे सगळ्या गोष्टी आपण सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आता आपण भुसा पांगवणार आहे. तर अशा प्रकारे तो भुसा असतो तांदळाचा. Thank you.
तर पायाच्या सहाय्याने पण आपण मुसा पांगू शकतो. तर आपण भुसा पांगवलेला आहे, तर काय होतं की जेव्हा एक दिवस आधी भुसा पांगवा लागतो. कारण जर समजा आपण भुसा पांगवा लगेच पक्षी जर सोडले तर ती जी धूळ उठेल असती या भुशामधली त्यांच्या नाकात जाऊन सर्दी होऊ शकते किंवा इतर काही प्रॉब्लेम येऊ शकतो. यासाठी लगेच त्या भुशावरती पक्षी पांगू नये, कारण बऱ्याच अडचणी पक्षाला निर्माण होतात म्हणून. तर आता आपण आज फक्त भुसा पांगवणार आहे, हे बघत राहा. आता पाणी काढूयात आपण, किंवा दाखवतो कशा पद्धतीनं. पहिली भांडी धुवून घेतली आपण, पण परत एकदा पाणी काढून टाकू शकतो. आपण पाणी काढून घेतले, ते पाणी बाहेर आपण फेकून दिले असं. पण आता पाणी वगैरे काढून झालंय, आता आपल्याला जी जागा वाढायची आहे तर तुम्ही बघू शकता या कॉलम पर आपल्या जागा वाढायची आहे. तो एक कप्पा इथे घ्यायचा आहे आणि तो जे कॉलम इथे घ्यायचा, म्हणजे प्रत्येकी पक्ष्यांना अडीच अडीच कॉलम द्यायचे, असे दोन कप्प्यामध्ये अडीच अडीच मध्ये डिवाइड करायचं आहे. कालांतराने 21 दिवसानंतर आपण जागा वाढवणार आहे, ती तुम्हाला मी दाखवीन कशा पद्धतीने करायचं, काय शेवटपर्यंत किती मस्त होतं हे दाखवणार आहे. तर आज आपण पूर्ण काम केलंय, म्हणजे ही जागा वाढवली. हे जे भांडे दिसतात फिळीचे, त्याच्यामध्ये फिळ टाकून ते खाली सोडून घ्यायचे पूर्ण. पण ते जेव्हा जागा वाढायची तेव्हा करणार आहे आपण. कशा पद्धतीने करणार दाखवून मी जेव्हा, तशी काय अडचण नाही. तर आजचं जे काम आहे ना, तर भुस पांगायचं, तर आपलं ज्यूस वगैरे खालीवर रॅकिंग करायची, त्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. आणि फीड वगैरे टाकायचं, तर हे आपण गोष्टी करणार आहे. कारण अजून खूप आपलं खाद्य टाकायला टाइम आहे, पण खाद्य वगैरे टाकणार आहे आणि पाणी वगैरे ते काढलेलं आहे. म्हणजे या गोष्टी आपण काम उरकून घेतलेले, आवरून घेतलेले. तर आज फक्त जागा वाढायची होती, त्यासाठी मी तुम्हाला दाखवलं कशा पद्धतीने जागा वाढवली जाते. आणि उद्या जी वाढवणार आहे, जी पक्षी तिकडं आणणार आहे, ते उद्याच्या व्हिडिओमध्ये बघा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.